आणि एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मराठी भाषेसाठी आग्रही राहणारे शिवसेना नेते दिवाकर राऊते यांनी ठाकरे सरकारवरच निशाणा साधला. मराठी शब्द संग्रह असताना इंग्रजीचा वापर करणं हे चुकीचं आहे. सभागृहात कामकाजावेळी इंग्रजी भाषेचा वापर हास्यास्पद असल्याचं राऊतेंनी म्हटलंय. शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना अर्थसंकल्पात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कोणतीही तरतूद नाही अशी खंत दिवाकर राऊतेंनी व्यक्त केली आहे.